नमस्कार निलिमाज इनोवेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आईस्क्रीम बनवण्याअगोदर बेस बनवून घेऊयात यासाठी मी मिल्क पावडर घेतली आहे ही मिल्क पावडर वापरताना चांगल्या क्वालिटीची वापरणे सुट्टी मिल्क पावडर वापरू नये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी यातील एक कप मिल्क पावडर घेतली आहे यामध्ये थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊंड कप दूध टाकूयात हे दूध मी गाईचे घेतले आहे तुम्ही कोणतेही दूध घेऊ शकता पण पाणी असलेले पातळ दूध वापरू नका नाहीतर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल आईस बनतील यामध्ये एक टेबलस्पून साखर टाकून हे सर्व मिश्रण मिक्सरला दोन ते तीन मिनिट फिरवून घेऊयात दूध आणि मिल्क पावडरचे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतले आहे मी पिल्स पेरी कंपनीची व्हिपक्रीम घेतली आहे ही व्हिपक्रीम एक कप घेऊन याला तीन ते चार मिनिट बीट करून घेऊयात ही विपक्रीम घेताना पातळ करून घेणे पण ती थंडही असली पाहिजे यासाठी ही विपक्रीम वापरण्याआधी दोन तास फ्रीजरमधून काढून फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवणे म्हणजे ती पातळ होईल आणि थंडही राहील जास्त घट्ट होईपर्यंत ही क्रीम फेटू नये थोडी पातळ अशीच ठेवणे चार मिनिट झाले क्रीम बीट करून झाले आहे आता यामध्ये दूध आणि मिल्क पावडरचे मिक्सर केलेले मिश्रण टाकून हे पुन्हा एकदा दोन मिनिट पीट करून घेऊयात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा या बेसपासून तुम्ही इसेन्स इमल्शन तसेच वेगवेगळ्या फ्लेवरचे क्रश वापरून कोणत्याही फ्लेवरचा आईस्क्रीम बनवू शकता दोन मिनिट पीट करून झाले आहे तुम्ही पाहू शकता हा बेस छान क्रीमी झाला आहे हा आईस्क्रीमचा बेस चार ते पाच तासांसाठी फ्रीजरला ठेवून देऊयात पाच तास झाले आहेत आईस्क्रीमचा बेस फ्रीजरमधून काढला आहे हा बेस थोडा मेल झाला की पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट बीट करून घेऊयात बेस मेल झाला आहे याला पुन्हा एकदा दोन मिनिटांसाठी बीट करून घेऊयात तुम्ही जर या पद्धतीने आईस्क्रीम बनवले तर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल आईस न बनता ते एकदम क्रीमी बनेल दोन मिनिट झाले आहे हे आईस्क्रीम मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचे करणार आहे म्हणून यामध्ये मी स्ट्रॉबेरी इमल्शन टाकणार आहे हे इमल्शन मी एक टी स्पून टाकते तुम्ही इमल्शनऐवजी यामध्ये स्ट्रॉबेरी क्रोशेही टाकू शकता इमल्शन टाकले की याला अर्धा ते एक मिनिट पुन्हा बीट करून घेऊयात एक मिनिट झाला आहे आता हे आईस्क्रीम एअरटाईट टीनमध्ये ओतून याला आठ ते नऊ तास म्हणजेच फ्रीजच्या टेम्परेचरनुसार याला कमी अधिक वेळ लागू शकतो किंवा याला ओव्हरनाईट सेट होण्यासाठी ठेवले तरी चालेल टीनमध्ये आईस्क्रीम ओतून झाले आहे आता याला फ्रीजरला सेट करायला ठेवून देऊयात मी हे आईस्क्रीम ओव्हरनाईट फ्रीजरला सेट होण्यासाठी ठेवले होते हे आईस्क्रीम छान सेट झाले आहे याला आता आपण सर्व करून घेऊयात तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमला छान क्रीमी टेक्चर आले आहे बिलकुलही क्रिस्टल झाले नाहीत तुम्हाला ही, आईस ना तुम ही माझी आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन हो व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय